पीछे की हाँ तीन तीन ले ले। आज 3 महीने हो गए, 3 महीने से हमको क्या बोलते अतिक्रमण के नाम पे हमको बार बार हटाया जा रहा है। हम लोग ने खासदार साहब को निवेदन दिए, आमदार साहब को भी निवेदन दिए, पुलिस अधीक्षक साहब को दिए, कलेक्टर साहब को दिए, लेकिन हमारी कोई सुनवाई नहीं हो रही। हम सब फुटपाथ वाले गरीब लोग हैं, बाजार चौक में हमारा दुकान है, छोटे छोटे दुकान है, हमारे छोटे छोटे बच्चे लड़के हैं, पढ़ने लिखने वाले हैं, और हमारी कोई सुनवाई नहीं हो रही। 3 महीने के पहले भी उन्होंने यही काम किए, लेकिन हमारी कोई सुनवाई नहीं हुई। और 3 महीने के बाद अब जनवरी महीना आया है, हमने ऐसा सोचे थे कि जनवरी महीने में कम से कम हम खुशी खुशी वहाँ पे बैठेंगे, अपना छोटा मोटा रोजगार चलाएंगे, लेकिन हमको अभी कोरे कागज़ पे हमारी वाली साइन लिए सबकी, हमको कुछ बताई नहीं, एड्रेस ले लिए हमारा, मोबाइल का नंबर ले लिए, और हमको डायरेक्ट बोले क्या तुम अतिक्रमण हटा लो करके। और हम निवेदन देने के लिए हम SP साहब के तरफ आए, उतने टाइम में वो नगर परिषद वाले आए और उन्होंने हमारी पूरी दुकानों को बंडी गाड़ी जो भी है छोटी छोटी उसको ट्रैक्टर में डाले, चपका चुपका करे, और नगर परिषद वालों ने उठा कर लेके चले गए। वलदे शहरामंदी बजाज चौक इथे 25 ते 30 सामान्य व्यक्ति व्यवसाय करता, 30 ते 40 वर्ष झाले ते तिथेच स्टॉल ठेला टपरी बंडी जे काही त्यांचं साधन आहे हातगाडी वगैरे त्याच्यावर ते त्यांचा उदरनिर्वाह करतात। त्यामध्ये त्यांना काही न सांगता त्यांच्या सीन गुदफेतमध्ये सिग्नेचर घेतलेली आहे, त्यांना 2 दिवस झाले अतिक्रमण केलं, ते विचारायला जातात ती ते सांगून आले की हे अतिक्रमण झालेलं आहे, तुम्ही इनलिगल बसून होते, तुम्हाला काही नोटीसचा प्रश्न नाही, नगरपालिका पण तसंच उत्तर देत आहे, आणि आम्ही बरेच ठिकाणी मागच्या 3 महिन्यापासून हे लोक फिरून आले, प्रवीणबाजी पाटणकर भाऊ व्याजजी आणखी 30 ते 40 लोक आहेत ते व्यवसाय करणारे, त्यांचा जीवन मरण्याचा प्रश्न आहे, त्यांचा घरची सोय अशी आहे की कमवतील तर खातील, अशा व्यक्तीला जर अतिक्रमण काढून बाहेर फेकून आले तर काहीतरी मोठं कारण असेल, कोणीतरी आदेश दिले असेल, कलेक्टर साहेबांनी दिले असेल, CO साहेबांनी दिले असेल, भूमी अभिलेखने दिले असेल, पण यांना माहिती असली पाहिजे की कोणाच्या आदेशाने हे होऊन आलं, आणि होऊन आलं ठीक आहे, पण यांना कुठेतरी यांचा विचार केला पाहिजे, वेळ दिली पाहिजे होती ना। आज लोकशाही दिन आहे, भारताचा प्रजासत्ताक दिवस आपण उद्याला मनवणार आहोत, अशा वेळी अशी घटना होऊन राहिली वर्धे शहरामध्ये, अत्यंत दुखीची घटना आहे, याच्यावर विचार केला पाहिजे, मी तर विचार करून राहिलो, तुम्ही पण याच्यावर विचार केला करा, आणि यांच्या हक्कांसाठी तुम्ही चांगल्यात चांगला मार्ग मला पण सांगा, यांना पण सांगा की यांचं जेणेकरून व्यवसाय चालू झाला पाहिजे, यायचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, एवढंच बोलू इच्छितो।